कैसा दिया ये? शंभर रुपया है वाटा। कैसा? 300 का। कितना? पूरा 300 का। सही है। रावस मच्छी बघा, जे रावस से फॅन आहेत ना, रावस आवडत, केवढी मोठी मच्छी आहे बघा। बोंबिल कसे आहे? बोंबिल हलवा आहे ना ये? कैसा पापलेट? पापलेट कैसा आहे? या सगळ्या बाया इथे, कोहिन बाई इथे बसल्या आहेत, हे तुम्हाला लाईनीमध्ये बसलेले दिसत असतील, तर ते जुमी जे काही मच्छी घेत ना, ते इकडे तुम्हाला कापून घेतात 20 रुपये। पच्चीस पीस आहे का? सुरमई आहे ताई? किती लय? एक एक आणि हलवा कितना पीस है इसमें? 12-15। कितना पीस है? गिना नहीं है ना, मस्त है। नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल सुधीर विथ ज्योतीमध्ये। आणि आज आपण आलो आहे मालाडला, मालाड फिश मार्केटमध्ये फिश घ्यायला, आणि तिथे एक्सप्लोअर पण करूया आपण की काय इथे मच्छी आहे आणि किती त्याचा रेट वगैरे आहे। तर सर्वात पहिले मी तुम्हाला सांगतो की इथे यायचं कसं आहे। मालाड वेस्टला इथे आहे, मालाड स्टेशनवरून तुम्ही बाहेर येणार ना, तर इकडे तुम्हाला बाहेर कोणाला विचारलं तर लगेच 5 मिनिटाचं डिस्टन्सवरच आहे। आणि तुम्ही माझ्या मागे तुम्ही बघू शकता, हे सगळं मालाडचं फिश मार्केट आहे। आणि आपण अंधेरीवरून निघालो होतो, लोकल ट्रेननीच आलो होतो, आपण बाईक घेऊन आलो कारण की इथे बाईक पार्किंगचा खूप इश्यू आहे। तर आता आपण आतमध्ये जाऊया आणि तुम्हाला मी स्क्रीनवर तुम्हाला मी इथला ॲड्रेस आणि टायमिंग देईल मी, ठीक आहे? तर आता आपण आतमध्ये जाऊया, एक्सप्लोअर करूया आणि तुम्हाला पण दाखवतो की काय काय आणि किती रेट आहे का। तर चला, मला हा मालाड स्टेशन आहे, इकडनं आपण बाहेर आलो आहे आणि इथे समोरच आहे ना हनुमान मंदिर आहे, इथे मारुती मंदिर आहे बघा। आणि हा जो इकडे रोड गेला ना, हा या रस्त्याने तुम्ही सरळ इकडनं जाऊ शकता, काही बस रिक्षा करायची काहीच गरज नाही, 5 मिनिटाच्या डिस्टन्सवरच आहे इकडे, ठीक आहे? तर चला आपण जाऊया मग इकडे मच्छी मार्केटमध्ये। आतमध्ये जायला हा समोरून रोड दिसतो ना, हा स्टेशनच्या इकडनं आलेला आहे आणि हा एंट्रन्स आहे। तर आता आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया मच्छी काय काय आहे इथे ती। जसं तुम्ही आतमध्ये एंटर करणार ना, इथे अन्नदाता आहार केंद्र आहे, इथे तुम्हाला नाश्त्याची पण सोय आहे आणि त्याला लागूनच इकडे हा बघा, हा आतमध्ये जायला हा रस्ता आहे। आणि जसे आपण आतमध्ये जाणार तर तुम्हाला इथे मच्छी बघायला भेटणार आहे बघा, छोटे छोटे पापलेट आहे। कैसा द्या भैया ये? 100 रुपया वाटा। हो, 100 रुपयाला आहे वाटा। कैसा द्या ये? 500 रुपया वाटा। अरे मस्त है, दादा ये 500 वाला, ये बहुत बढ़िया है। और ये 250, बहुत मस्त है। ये है कुप्पा मच्छी, सुरमई सारखीच वाटते एकदम, पण ये 400 रुपयाला एक है, खायला मस्त टेस्टी लागते। मंडळी ना, हे बघा ही राणी आहे, राणी मच्छी बोलतात ना आपण, 200 रुपयाला वाटा आहे बघा, केवढा मस्त एकदम। हे काय भैया? बांगडा कुप्पा, ये भी कुप्पा है। कैसा? 300 का। कितना? पूरा 300 का। सही है। ताई कुठची मच्छी आहे? रावस मच्छी बघा, जे रावस चे फॅन आहेत ना, रावस आवडत, केवढी मोठी मच्छी आहे बघा। बोंबिल कसे आहे? बोंबिल 400 रुपये, 400 रुपये वाटा बघा, बोंबिल मस्त एकदम। उशी बघा, उशी 1200 रुपये। हलवा आहे ना ये? कैसा? 800 रुपये का हलवा। और ये पापलेट? पापलेट कैसा है? 1300 रुपये, 1100 में दे देंगे। क्या ये? रावस, छोटा रावस है ना ये, 1500 रुपया, 1500 रुपये रावस। 25 पीस आएगा? 25 पीस। क्या सुरमई है ताई? किती लय? एक एक किती ला? एक 800 रुपये। आणि आप हलवा? 800 रुपये, जोडी 1500। ओले वाकते ते, ओले वाकते, आपण सुके वाकते। कसे वाटे? वाकते किती भाव? 800 रुपये। अरे हा सिंगाडा मसा आहे ना? बापरे
नहीं 800 रुपया केकड़ा मस्त एकदम। कितना पीस है इसमें? 12-15। कितना पीस है भाई? देना नहीं है ना, मस्त एकदम। ₹500 वाटा। हा बघा काय बोलताय ना, वांगूळ कुठलं आहे? वांगूळ वांगूळ आणि हे काय? पाकड एक मस्त आहे। ₹500 वाटा आहे। आपण काही कसा वाटा घेतला? घेतलाय ₹200। ₹200 वाटा कोणचा भाई? ₹1200 वाटा। ₹1200 का वाटा, 2000 का करली मच्छी आहे। 1200 6 आहे, ते बघा 6 पीस आहे 1200। कशी हो? ₹1000 12 पीस। 1800 रुपये बघा। 1800 रुपये बघा। 1000 1200 ताजी एकदम। रावच बघा केवढी मोठी, रावच बघा केवढी मोठी। 3000 एक पीस। खूप गर्दी आहे इथे आता। हे बघा किती गर्दी। सगळं देऊन ताई थांबा। हलवा कसा ताई? 25 ते 3500। आवाला पण 25 ते 3500। पण हलव्याची साईज बघा, एक एक मस्त एकदम। पापलेट बघा 2000 पण साईज एकदम जबरदस्त। बापरे सुरमईची साईज बघा किती आहे, कॅमेरा मध्ये नाही येत एवढी मोठी सुरमई आहे। मस्त एकदम। हे 1500 मस्त आहे। 1000 रुपये गोल्ड मच्छी आहे बोलतात, 800 1 आहे। आणि याची अंडी आहे बघा, आता अलग आहे। इथे खूप सारे मच्छी तुम्हाला बघायला भेटेल। बांगडा बघा 200 6, पण बांगड्याची साईज पण एकदम मस्त मोठी मोठी आहे बघा। मुशी कैसा आहे भाई? मुशी 1200 का 6 पण मुशी पण याची पण साईज मस्त आहे मोठी एकदम। तुम्ही जी मच्छी घेतात ना तिकडनं, ते तिकडे तुम्हाला कापून नाही देणार। इथे तुम्हाला ज्या सगळ्या बाया इथे कोळीनबाई इथे बसल्या आहेत, हे तुम्हाला लाईनीमध्ये बसलेले दिसत असतील, तर ते तुम्ही जे काही मच्छी घ्याल ना तिकडे तुम्हाला कापून घेतात। 20-30 रुपये काय यांचा चार्ज असतो बघा। एवढ्या एवढ्या मोठ्या मच्छी इकडे कापून दिल्या जातात। आपण आता तिथे होतो, सगळे तिथे मच्छी विकायला असतात। आणि इकडे हा तुम्हाला सेशन दिसतो, आता मी तुम्हाला दाखवला आतमधून। इथे सगळे ते मच्छी घेतलेली असतात ना, इथे कापून देतात हे बाहेर। इथे 20-30 रुपये काहीतरी घेतात। आणि जर तुम्ही लवकर येणार ना सकाळी, इथे हा जो सेक्शन आहे ना, हा सेक्शन इथे सकाळी निलामी होते मच्छीची, आणि खूप स्वस्त मच्छी भेटते। आणि ही मला वाटतं नायगाव भाईंदर आणि मड मार्गे तिकडनं सगळी मच्छी येते। तर आता तुम्हाला मी इकडे सगळं दाखवलं आहे, आणि खूप गर्दी पण आहे आज। तर तुम्ही इथे येणार ना, तर तुमचे मोबाईल वगैरे सगळं तुम्ही केअर करा बरोबर। मच्छी मार्केटच्या बाहेर आहे, सुकी मच्छी पण इथे आहे बघा। इथे पण बाहेर घेऊन बसलेले असतात, इथे सगळ्या प्रकारची सुकी मच्छी तुम्हाला इथे भेटेल। सुका जवला पण घेऊन बसले तिथे। सुकी गर्दी आहे इथे, 100-100 रुपये वाटा आहे बघा। इथे मित्रांनो, आता आपलं मालाडचं फिश मार्केट एक्सप्लोअर करून झालंय, तुम्हाला दाखवलं। आणि मी तुम्हाला सांगू नाही, खूप मच्छी आता थोडा महाग आहे, तर
बघा आता मी तुम्हाला सगळं दाखवलं. आमचा व्हिडिओचा एक पर्पज असाच होता की तुम्हाला इथे दाखवावं इथे काय असते. आणि आता आपला हा व्हिडिओ आता इथेच एंड करतोय आता आम्ही. तर आपण भेटूया अशात नवीन एका व्हिडिओमध्ये. तरपर्यंत गुड बाय. आणि चला आता इकडनं निघतो बाहेर आम्ही आता.